ಗೋದಕ್ಕ ಲೈ ಭೂಕಾಲಾಗ್ಲೆ ಜೀವಲ ವಾಡಿಕೆ ಪಟ್ಕೆ ಅಂದೆ. ಶೇತಾಕಡೆ ಜಾಯಚಾ ವಿಚಾರ ನಾಯಿ ವಾಟತ. शेतात तसं लई काय काम नाही म्हणून म्हणलं तिकडे जाऊन कटाळा येण्यापेक्षा घरीच बरं. तुला शेताकडे जायचा कटाळा आलेला कवा बघितलं नाही मी. असं का केलंस रे? एवढं सांगून बी ऐकला नाहीस ना राणा? तुला म्हणलं होत मी अंजलीनं काहीतरी खासगी लिहिलं असेल. तिनं किती विश्वासानं तुला डायरी दिली होती आणि तू वहिनी साहेबांच्या हातात देऊन मोकळा झालास. काय करणार? अंजलीबाई सारखं विचारत्यात वाचलं का वाचलं का. अंजली कवा येणार आहे? आज. बर, मी गरम धपाटी करणार आहे. ती आली की जाताना तिला घेऊन जा. काय ग काय असेल डायरीत? अरे जे काय असेल ते चांगलंच असेल की. पर राणा, वहिनी साहेबांनी काही वेगळं सांगितलं तर ऐकू नकस. ह गोदक्का, वहिनी पण विश्वासाच्या आहेत. त्या खरं काय तेच सांगणार मला. पण हा, अंजलीबाई यायच्या डायरी वाचली पाहिजे. त्यांनी डायरीत काय लिहिलंय हे समजून मला कळलंच पाहिजे. वाचली असेल का डायरी? दूर राहून राणाजी आणि आपल्या नात्याचा विचार करायचा होता. हे प्रेम आहे का अजून काही हे ठरवायचं होतं. कायम राणाजीच का आठवतायत मला? आता ते समोर येतील. काय बोलायचं काही कळतच नाहीये मला. डायरी वाचली का एवढंच विचारायचं का? आणि वाचली असेल तर काय म्हणतील ते? हॅलो, हॅलो, मी बोलते. ओळखले की? पोचला तोय? हो, म्हणजे आता मुंबईला पोचलीये. इथून बसने कोल्हापूर. मग या लवकर, मी येतो घ्यायला स्टॉपवर. आओ, कशाला? मी येईन ना. म्हणजे तुम्हाला उगाच त्रास कशाला? त्रास कसला त्यात? अहो, तुम्ही एवढं लांब जाऊन येत आहे म्हणल्यावर तुम्हाला घ्यायला यायलाच पाहिजे. आणि हा, काकांना अजून आराम करायला सांगितलंय तेव्हा मीच येतो. आणि मी नाही आलो तर तेच येणार की? त्यापेक्षा मी आलेलंच बरं. पण हा, या टायमाला मोठी गाडी घेऊन येणार. ते काय? छोटी गाडी असलं की समजा अवघड होत. या, कधी एकदा भेटते असं झालंय बघा. अजून बरेच तास आहेत आपल्याला भेटायला. काय म्हणला? नाही म्हणजे मला अजून खूप प्रवास करायचा आहे. हा, ते बी खरंय म्हणा. तुम्ही वाचली डायरी? तुम्हाला राग नाही ना आला? नाही म्हणजे मी मला वाटतंय ते सगळं लिहिलंय. ते सगळं तुम्हालाही वाटलं पाहिजे असं काही नाही. कसला राग? मी जे डायरीत लिहिलंय त्याचा. हा, ते अहो वाचायचंच राहिलंय.
तुम्ही मला फोनवर सांगा की समजा की डोळे बंद केल्यावर तुम्ही का दिसता ते. अहो पण मला सांगा, डोळे बंद केल्यावर जिच्या संग लगीन करणार ती दिसला पाहिजे ना. मी एक विचारू काय, डोळे बंद केल्यावर तुम्हाला कोण दिसत? मला. अहो मी बरकतला ना गोदक्याला बी विचारलं, त्यांना काहीतरी भलतच दिसतंय. काय कळना झालंय बघा, लवकरात लवकर यो घोळ मिटवून टाका. अहो मी तेवढ्या करता तुम्हाला डायरी दिली होती ना, तुम्ही डोळे बंद केल्यावर तुम्हाला मी का दिसते किंवा मला डोळे बंद केल्यावर कोण दिसतो हे सगळं त्या डायरीत लिहिलंय, पण तुम्ही वाचतच नाही आत डायरी. नाही वाचतो मी, म्हणजे आता वाचल्याशिवाय तुमच्या समोरच येणार नाही बघा. नक्की डायरी वाचूनच येणार. ठीक आहे आता ठेवू मी फोन, रात्री भेटू. ठेवताय शिवा. आता राणाची डायरी वाचती काय वाटेल त्यांना, काय असेल त्या डायरीत. त्या मुलाने मलाच ओवाळणीसाठी पुढे केलं. कसा आहे तो, बोलताना साधं बघतही नव्हता, खाली मान घालूनच ओवाळायला सांगितलं मला. नंतर त्या कोण वहिनी साहेब की कोण, त्यांनी आकांत तांडवच केला. त्यांना ओवाळायला मिळालं नाही म्हणून, पण मला काही हौस नव्हती ओवाळण्याची. असह्य व्हावी अशी नजर होती त्यांची, समोरच्याला शुल्लक लेखणारी. दिवसभर मला उन्हात उभं केलं त्यांनी आणि नंतर प्रतापरावांच्या समोर मात्र आव साळसूदपणाचा. लोकाच्या विक्षिप्त आणि हट्टी वाटल्या त्या. ए, दात काढून घशात घाली ना. कमाल आहे या रानाची, चक्क गाडीभर ऊस टाकला यांनी घरात. आधी मला मूर्खपणा वाटला, पण त्यामागचा त्याचा उद्देश फार साफ होता. वेगळाच आहे हा, घर भर ऊस. आई बाबा जाम वैतागलेत, या उसाचं काहीतरी करायला पाहिजे. किती साधा आहे हा राणा, माझ्या 20 रुपयाच्या ब्रेसलेट साठी चक्क सोन्याचं ब्रेसलेट घेऊन आला. साहेब राणादा ब्रेसलेट कोण फेमस होते जणू, राणादाने बी याची ऑर्डर दिली होती. कुणी सहज त्याला वेडा ठरवेल, पण चांगल्या माणसाबद्दल असंच काहीतरी ठरवत असतात लोक. मला राणाचा हा चांगुलपणा, लाजाळू स्वभाव फार आवडला. हळूहळू या गावात माझं मन रमू लागलं. आधी वाटलं आपल्याला इथे जमेल की नाही, पण आता मज्जा येते. आणि याचं मुख्य कारण म्हणजे राणा. हा माझा अत्यंत चांगला मित्र होऊ शकतो, नाही जवळजवळ झालाच. आजची रात्र खास होती. राणाजींनी मळ्यात नेऊन मला काजवे दाखवले. काजव्यांनी भरलेलं अख्खं झाड, हा क्षण मी आयुष्यात विसरणार नाही. माझा रुसवा अशा पद्धतीने फक्त आणि फक्त राणाजीच घालवू शकतात. कितीही टेन्शन असो वा राग,
राणाजी समोर आले की फक्त हसायलाच येत मला. फेलोशिप साठी मी अप्लाय केलं, हा चान्स मिळाला तर किती छान होईल. रेणू म्हणते काय करणार जास्त शिकून, तिला शिक्षणाचं महत्व अजून कळत नाही नीट. माणसं अशी अडाणी का असतात तेच कळत नाही मला. लोकांचं काही असो मला खूप शिकायचंय, त्यासाठी वाटेल तेवढे कष्ट करायची तयारी आहे माझी. राणाजी मला आवडू लागलेत, पण कसं सांगायचं त्यांना? डोळे बंद केल्यावर त्यांना मी दिसते याचं कारणही समजत नाही त्यांना. किती हा भोळेपणा. ज्या भावना माझ्या मनात त्याच भावना राणाजींच्याही मनात आहेत हे कसं सांगायचं त्यांना? त्यांचा साधेपणा, होणारा गोंधळ पाहून हसूच येतं मला. मग सांगणार कसं? ताई साहेब काय लिहिले? लई शिव्या घातल्यात काय तुम्हासनी? ती मास्तरीन तर कम्प्लीट प्रेमात पडली आहे बैलाच्या, आणि हे सांगण्यासाठीच तिने ही डायरी दिली. आव मग आता कसं? त्या मास्तरनीला माहित नाही वाटत ह्यो बैल अडाणी येते. मग ताई साहेब त्या बैलाचा अडाणीपणा सांगून टाकूयात का तिला? ए तुला डोक्यात काय फळ झालंय काय? लई नशिबानं राणा भाऊजींनी ही डायरी आमच्या हातात दिली. आता असं रंगवून रंगवून सांगणार की या बैलानं त्या मास्तरनीचं तोंड कधी बघितलंच नाही पाहिजे. पर ताई साहेब जे बी होते ते लई चांगल्यासाठी होते बघा, नाहीतर त्या बैलानं दुसऱ्या कुणाकडनं डायरी वाचून घेतली असती ना तर आता पुतुर त्या मास्तरनीच्या प्रेमात जाम उधळला असता बघा. नाहीतर थोरली सून म्हणून आली असती तुमच्या डोक्यावर मिऱ्या वाटाय. पण काय बी म्हणा, देवच तुमच्या पाठीशी आहे बघा. पर ताई साहेब राणादा तुम्हाला विचारतील की हे डायरीत काय लिहिलंय तेव्हा काय सांगणार तुम्ही? डायरी वाचलीत का तुम्ही? अहो डोक्यानं लय ठणका धरलाय. ओ अहो मी ताई साहेबांना कवापासून सांगते परत न वाचा तर ऐकतच नाहीत. राणादा तुम्ही तर काहीतरी सांगा. अग बाई लय महत्वाचं काहीतरी आहे राणा भाऊजींच, आम्हाला वाचायला पाहिजे. वाचू दे ग, डोसकं फुटलं तरी चालतंय. नाही ताई साहेब तुमचं डोसकं ताळ्यावर येऊ द्या, मग वाचून सांगा काय ते. वो राणादा सांगा यास नाही. वहिनी अहो राहू द्या, मी दुसऱ्या कुणाकडनं तरी वाचून घेतो. नाही अहो आम्ही इथं असताना तुम्ही असं दुसऱ्यांकडे हात पसरणं बरं दिसतंय होय. लय महत्वाचं काय आहे काय? वय म्हणजे ते मी लगीन कुणाबरोबर करायचं ते अंजली बाईंनी या डायरीत लिहिलं. हा या यायच्या आत मला समजत कळलं पाहिजे. मग तर दुसऱ्या कुणाला डायरी दाऊच नका. आमच्या डोक्याचा ठणका जरा कमी झाला की आम्ही वाचतो आणि मग तुम्हाला सांगतो. त्यावर तुम्ही शेतात जाऊन या. पण मी काय म्हणतो ते जरा वाचून दाखवली असती तर? असं म्हणताय? दुपारी जरा निवांत येळेत वाचून दावलं तर नाही चालणार का? ते कसं आहे अंजली बाई यायच्यात मला समजत कळलं पाहिजे. हा माझ्यासाठी जरा ताप घेऊन वाचलं असतं तर बरं झालं असतं. अग काय आवो ताई साहेब डोळ्यात ना किती धारा यायला लागल्यात. डोसक फुटेल की तुमचं? नंतर ना वाचा किती. नाही ग बाई राणा भाऊजींनी सांगितलंय म्हणल्यावर वाचावंच लागणार. वाचन महत्वाचं आहे. आव राणादा सांगा की तुम्ही तरी. वहिनी तुमच्यापेक्षा मला दुसरं काय बी महत्वाचं नाही. तुम्ही निवांत दुपारी वाचा, तवर मी शेतात जाऊन येतो. हा येऊ वय. वाडी नाटक कराय कोण सांगत ग तुला? आव ताई साहेब ते केलं म्हणून तर तो बैल गेला ना.
नाहीतर आताच्या आता ही डायरी वाचून दावावी लागली असती. पण ते नाही तायसाब, तुम्ही जे वाचले ते त्यासनी का नाही सांगितलं? जे वाचलंय ते जर त्याला सांगितलं असतं तर तुला पाडपाट करत बसायला लागलं असतं. आता त्या अडाण्याला आमच्या मनात जे तेच आम्ही सांगणार. तू बघच ग चंदे, यांच्या लव्ह स्टोरीचा आम्ही कसा टिप्पीरा हाणतो ते. चार दिवस घर अस्ताव्यस्त झालं होत. अंजली असली की सगळं कसं टापटीप असत नाही. तुम्ही कशाला आवडताय? मी आवडते म्हटलं ना सगळं. इंदू, मी पूर्ण बरा झालेलो आहे, तू काहीही काळजी करू नकोस. आणि आज माझी अंजली येणार म्हटल्यावर माझी तब्येत अगदी ठणठणीत आहे. अहो, आणि तिची ती तुटलेली बाहुली आणि तिच्या ट्रॉफ्या नीट लपवून ठेवा बरं का. झाला प्रकार तिला सांगू नका. लवकरात लवकर अंजलीचं लग्न उरकून टाकूया आणि हे गाव सोडूया. इंदू, तू सारखं सारखं लग्नाचं काय काढतेस ग? आपली एकुलती एक मुलगी आहे, उद्या ती सासरी गेल्यावर माझं काय होणार? अहो, असं काय करता? कितीही मनात नसलं ना तरी एक ना एक दिवस मुलगी सासरी जातेच. इंदू, अंजली फक्त मुलगी नाहीये, आपल्यासाठी ती मुलासारखी आहे. हो ना, मग मुलाचंही लग्न करतात. एवढी काय घाई आहे ग? अहो काही नाही हो, वेळच्या वेळी लग्न झालं तर चांगलं स्थळ मिळत. आपल्या अंजलीसाठी चांगला नवरा मुलगा मिळावा असं नाही का वाटत तुम्हाला? आपल्या अंजलीला लाखात एक मुलगा मिळायला पाहिजे हे मात्र नक्की. येऊ काय आज? अरे राणाजी, या ना या. अरे आदरपणात केळी चांगले असतात. बर, कशी आहे तब्येत? एकदम मस्त. आणि आज अंजली येणार आहे म्हटल्यावर तर बेस्ट. फोन आलता काय? हो, आज रात्री येणार आहे, संध्याकाळी तिला आणायला जायचंय. नाही नाही अहो, उगा तुम्ही दगदग कशाला करून घेता? मी जातो की आणायला? नाही अहो, तुम्ही कशाला त्रास घेताय ना? यात काय, काकांना होणाऱ्या तापापेक्षा मी गेलेला कधी बी चांगलं. हा, हे मात्र खरंय बर का, उत्साहाच्या भरात यांना काही कळतच नाही. तुम्ही जायचं नाही, राणाजी जातील अंजलीला आणायला. बर बाबा, जशी तुमची मर्जी. चला येऊ काय, येताव जायचे अजून. ठीक आहे, चला. खरंच राणाजी आहेत म्हणून किती प्रश्न सुटले आपले. लाखात एक माणूस आहे, देव त्यांचं भलं कर. आठ वाजलं, अंजलीबाई बस स्टॉपवर पोहोचायची वेळ झाली, पण वहिनी काय अजून येणार खाली? वर जाऊन विचारू काय? छे, त्यांना डायरी देऊन चुकच केली आपण. एक तर आधीच डोकं दुखते त्यांचं, ते त्यांच्या मग येऊ डायरीचा कुठं नवघस लावला. शिरपती, हा कधी येणार म्हणल्या वहिनी? उशीर होईल म्हणाल्यात. बर, हा
आता डायरीचं असं पारायण करायचं बैलांना आयुष्यात कधी मास्तरनीचं तोंड बी नाही बघितलं पाहिजे.